हॅलो वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती बनल्या आहेत आणि यापदी पोहोचून त्यांनी इतिहासच रचलेला आहे कारण यापदी पोहोचणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत आणि याचमुळे हा टॉपिक तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबंधित सर्व प्रश्न सर्व पॉईंटवर डिस्कशन करणार आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हे डिस्कशन स्टार्ट करू पहा भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण बनल्या त्या बांधल्या द्रौपदी मुर्मू त्यानंतर द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या त्या बांधल्या पंधराव्या समोरचा प्रश्न द्रौपदी मुर्मू कोणत्या आदिवासी जमातीतून येतात पहा त्या येतात संथाल आदिवासी जमातीतून त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या विधानसभेद्वारे दोन हजार सातमध्ये सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांना ओडिसा विधानसभेद्वारे दोन हजार सातमध्ये मध्ये सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी आजपर्यंत किती वेळा राज्यपालपद भूषविलेले आहे तर त्यांनी एकूण नऊ वेळा राज्यपालपद भूषविलेले आहे अतिमहत्वाचा पॉईंट तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी पुढे पाहूया भारताच्या सर्वात कमी वय असणारा राष्ट्रपती कोण त्या आहेत द्रौपदी द्रोग मुर्मू पुढे पाहूया स्वत स्वातंत्र्यानंतर जन्म घेऊन राष्ट्रपती बनणाऱ्या पहिला राष्ट्रपती कोण पहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जन्म घेणार आहे आणि राष्ट्रपती बनणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत कोण त्या आहेत द्रौपदी मुर्मू त्यानंतर त्या द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कधी घेतली ती घेतली पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर पुढे पाहूया द्रौपदी मुर्मू द्रोग यांनी भारतीय जनता पार्टी कधीही जॉईन केली कधी जॉईन केली तर ती केली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बी जे पी जॉईन केली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यानंतर पंधराव्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिस्पर्धी प्रतिद्वंदी कोण होते ते होते पर्याय क्रमांक दोन यशवंत सिन्हा मित्रांनो लेक्चर युजफुल वाटत असेल हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा पुढे पाहूया द्रौपदी मुर्मू यांनी आपले शिक्षण कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले तर ते केले रामदेवी वुमन्स युनिव्हर्सिटीमधून म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पुढे पाहूया राजकारणात येण्याआधी द्रौपदी मुर्मू काय करत होत्या त्या होत्या पेशाने शिक्षक पुढे पाहूया द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कधी झाला द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कधी झाला तर तो झाला पर्याय क्रमांक दोन वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये यांचा जन्म झाला पुढे पाहूया आणि त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर तो झाला मयूरभंज ओडिसा येथे योग्य उत्तर पर्याय क्रमांक जे दोन द्रौपदी मुर्मू यांचा जन्म मयूरभंज ओडिसा येथे झाला पुढे पाहूया दोन हजार पंधरामध्ये द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या तर त्या बनल्या झारखंडच्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या आहेत द्रौपदी मुर्मू हाही अत्यंत महत्त्वाचा अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ओके दोन हजार पंधरामध्ये त्यानंतर पुढे पाहूया प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या त्या बनल्या द्रौपदी मुर्मू यानंतरचा प्रश्न राष्ट्रपती बनण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या आत्ताच पाहिले आपण त्या होत्या झारखंड राज्याच्या राज्यपाल ओके पुढे पाहूया भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा अनुसार भारताचा एक राष्ट्रपती असेल आता पहा आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न आपण द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबंधीचे पाहिले यानंतर आता आपण भारताच्या राष्ट्रपतीचे संबंधीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहू कारण तेही प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी अतिमहत्वाचे आहेत मग तेही प्रश्न आपण इथे कवर करणार त्यामधला पहिला प्रश्न आहे भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताचा एक राष्ट्रपती असेल तर तो आहे पर्याय क्रमांक एक अनुच्छेद नुसार पुढे राष्ट्रपती निवडणुकीतील वादविवादांचे निरसन कोणाद्वारे केले जाते तर ते केले जाते सर्वोच्च न्यायालयाद्वारे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पुढे पाहूया रा भारताच्या तिन्ही सेना दलांचे सरसेनापती कोण असतात ते असतात राष्ट्रपती पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर पुढे आहे पुढे प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोणाद्वारे दिली जाते तर ती दिली जाते पर्याय क्रमांक दोन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याद्वारे भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ दिली जाते समोरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींचे मासिक वेतन किती असते ते असते पाच लाख रुपये पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपती निवडणुकीचा उल्लेख आहे पहा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपती निवडणुकीचा उल्लेख आहे तर तो पर्याय क्रमांक योग्य आहे पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद चौपन्न अनुच्छेद मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चोपन्नमध्ये राष्ट्रपती निवडणुकीचा उल्लेख आहे समोरचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपती महाभियोग प्रक्रियेचा उल्लेख आहे पहा राष्ट्रपतीवरून पदमुक्त करणे म्हणजे महाभियोग प्रक्रिया याचा उल्लेख बा संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात केलेला आहे तर तो आहे अनुच्छेद एकसष्ट योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अनुच्छेद एकसष्ट महाभियोग प्रक्रिया समोरचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपतीला क्षमादानाची शक्ती देण्यात आली आहे पहा राष्ट्रपतीची क्षमादानाची शक्ती हा अधिकार हा ही शक्ती कोणत्या कलमाद्वारे कोणत्या अनुच्छेदात दिलेली आहे तर तो अनुच्छेद असेल पर्याय क्रमांक तीन बहात्तर अतिमहत्वाचा प्रश्न क्षमादानाची शक्ती अनुच्छेद बहात्तर त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतो पहा किती महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदानुसार पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद एकशे एक ती एक एकशे एक तेवीस राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार अनुच्छेद एकशे तेवीस ओके पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी भारतीय संविधानात भारताचा राष्ट्रपती असेल हा स्रोत कोणत्या देशाकडून घेण्यात आला आहे पहा अती महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या सर्व सं परीक्षांसाठी रा भारतीय संविधानात भारताचा राष्ट्रपती असेल हा स्रोत कोणत्या देशाकडून घेण्यात आला आहे तर तो घेण्यात आला आहे अमेरिकेकडून ओके पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे प्रधानमंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते पहा प्रधानमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो तर तो करतो राष्ट्रपती आणि कोणत्या अनुच्छेदानुसार तो आहे अनुच्छेद पंचाहत्तर समोरचा प्रश्न आहे राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्ष असतो तो, तो असतो पाच वर्षांचा राईट समोरचा प्रश्न कोणत्याही राज्यावर राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार कोणाचा आहे राज्यपाल प्रधानमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री तर तो आहे राष्ट्रपतींचाच अधिकार योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती समोरचा प्रश्न भारतीय संविधानानुसार एखादी व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती बनू शकते एक वेळा दोन वेळा चार वेळा पहा भारतीय संविधानानुसार एखादी व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती बनू शकते तर तेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ती कितीही वेळा राष्ट्रपती बनू शकते राईट आणि असे जास्तीत जास्त वेळा बनलेले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन वेळा समोरचा प्रश्न राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे कमीत कमी वय किती असायला हवे कमीत कमी वय किती असायला हवे पंचवीस वर्षे तीस वर्षे पस्तीस वर्षे चाळीस वर्षे योग्य उत्तर काय आहे ते तुम्हाला सांगता येईल का मित्रांनो हां त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा समोरचा प्रश्न पाहूया राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो लोकसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रधानमंत्री तर योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक योग्य असेल दोन उपराष्ट्रपती राष्ट्रपती आपला राजीनामा देतात उपराष्ट्रपती यांच्याकडे त्यानंतर पुढे पाहूया कोणाच्या स्वाक्षरीशिवाय कोणताही कायदा बनवू शकत नाही पहा किती महत्वाचा प्रश्न आहे कोणाच्या स्वाक्षरीशिवाय कोणताही कायदा बनवू शकत नाही तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीशिवाय समोरचा प्रश्न लोकसभेच्या पहिल्या सत्राला कोण संबोधित करतात ते करतात राष्ट्रपती लोकसभेच्या पहिल्या सत्राला लोकसभेचे अध्यक्ष नाही तर राष्ट्रपती संबोधित करतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती समोरचा प्रश्न राष्ट्रपतीचे रिक्तपद किती दिवसात भरणे जरूरी, जरूरी आहे पहा राष्ट्रपतींचे रिक्तपद दोन महिने चार महिने पाच महिने किंवा सहा महिने किती दिवसात भरणे जरूरी आहे तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सहा महिने सहा महिन्यांच्या आत राष्ट्रपतींचे रिक्तपद भरणे जरुरीचे असते ओके त्यानंतर पहा मित्रांनो काही महत्वाचे चर्चेतील राष्ट्रपती आहेत ते आपण अभ्यासणार आहोत ओके आता पहा पहा प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत ओके आणि त्यांचा कार्यकाल दोन हजार सात ते दोन हजार बारा या राजस्थानच्या गव्हर्नर देखील होत्या दोन हजार चार ते दोन हजार सात मध्ये आणि प्रतिभाताई पाटील या भारताच्या कितव्या राष्ट्रपती होत्या तर या होत्या बाराव्या कितव्या बाराव्या राष्ट्रपती होत्या ओके त्यानंतर पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते, होते तर हे वे होते अकरावे कितवे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ होता दोन हजार दोन ते दोन हजार सात आणि यांनाच मिसाईल मॅन ऑफ इंडिया असे म्हणून ओळखले जाते आणि बोलतात पहा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बिहारचे त्यानंतर भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ते होते डॉक्टर झाकीर हुसेन मित्रांनो लेक्चर युजफुल वाटत असेल कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा पहा भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण होते ते होते के आर नारायण भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणजे शीख पहिले शीख राष्ट्रपती कोण होते तर ते होते ग्ञानी झैलसिंग कोण ज्ञानी झैलसिंग त्यानंतर काही ठळक महत्वाचे मते दोन हजार बावीसच्या राष्ट्रपती निवडणुकीसंबंधीचे काही महत्त्वाचे ठळक मुद्दे आता आपण अभ्यासणार आहोत म्हणजे मतमोजणी किती झाली मतांची विभागणी वगैरे वगैरे हे सर्व मुद्दे आपण इथे आज अभ्यासणार आहे कारण हे मुद्दे परीक्षेमध्ये विचारतात मित्रांनो पहा राष्ट्रपती निवडणुकीत मतांची मोजणी चार राऊंडमध्ये झाली दोन हजार बावीसच्या राष्ट्रपतीं निवडणुकीत मतांची मोजणी चार राऊंडमध्ये झाली आणि यामध्ये टोटल चार हजार सातशे चोपन्न मते पडली किती जर तुम्हाला विचारलं की दोन हजार बावीसच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये टोटल किती मते पडली तर त्याचे उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे चार हजार सातशे चोपन्न त्यानंतर मतमोजणीवेळी चार हजार सातशे एक ही मते वैध ठरली आणि त्रेपन्न मते अवैध ठरली हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्हाला विचारतील की दोन हजार बावीसच्या राष्ट्रपती निवडणुकीत किती मते वैट ठरली आणि किती मते अवैध ठरली तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे चार हजार सातशे एक मते वैध ठरली आणि त्रेपन्न मते अवैध ठरली त्यानंतर पूर्ण मतांची व्हॅल्यू किती होती तर ती होती पाच लाख अठ्ठावीस हजार चारशे आणि तुम्हाला असंही विचारतील की दोन हजार बावीसच्या निवड राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना किती मते मिळाली तर ती मिळाली दोन हजार आठशे चोवीसमध्ये मते आणि तुम्हाला हेही विचारतील की दोन हजार बावीसच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांना मिळालेली मते किती तर ती आहेत एक हजार आठशे सत्त्याहत्तर ओके तर मित्रांनो ही काही दोन हजार बावीसच्या राष्ट्रपती निवडणुकीसंबंधीचे ही, ही मतमोजणी आहे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व भारताचे राष्ट्रपती शी संबंधित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व आपण इथे डिस्कशन केले ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसे की एम पी एस सी एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी तसेच तलाठी पोलीस भरती आरोग्यसेवक ग्रामसेवक कृषीसेवक यासारख्या सर्व परीक्षांसाठी हा लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले तर या लेक्चरला लाईक करा हे लेक्चर आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू